नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार, पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या सेशनमध्ये आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग SEN ह्या सब्जेक्टमधले थोडे MCQ क्वेश्चन्स फॉर दी जी स्कीम स्टुडंट्स आणि आय स्कीमच्या स्टुडंटसाठी पण ही नक्कीच यूजफुल राहते. तर MCQ क्वेश्चनसोबत थोडे कॉन्सेप्ट पण मी क्लिअर करणार आहे, ती अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज, कोहेशन, कपलिंग, अल्फा टेस्टिंग, बीटा टेस्टिंग, मॅककॉल्स क्वालिटी फॅक्टर्स आणि असे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे बरेचसे काही कॉन्सेप्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा आणि ही कंटेंट जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब ऑल्सो प्लीज डू इट. ओके, नाऊ विल स्टार्ट विथ दी क्वेश्चन्स. दी फर्स्ट क्वेश्चन हिअर, डॅश इज अन अम्ब्रेला ॲक्टिव्हिटी दॅट इज अप्लाइड throughout the software engineering process. First answer, debugging, testing, designing and software quality assurance. तर चला पाहूया ह्याच्यातला करेक्ट आन्सर कोणता आहे. दॅट इज सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स. म्हणजे पूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होऊपर्यंत असं कोणतं अम्ब्रेला ऍक्टिव्हिटी आहे जे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत यूज होतं. तर पहिल्यांदा तुम्हाला अम्ब्रेला ऍक्टिव्हिटी म्हणजे काय. अम्ब्रेला ऍक्टिव्हिटीज ही टोटल 3+3=6, 7, 8 टाइप्स ऑफ अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज आहेत. तर हे पहिला आहे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट ट्रॅकिंग अँड कंट्रोल, FTR म्हणजे फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू, SQA म्हणजे सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स, सॉफ्टवेअर कॉन्फिग्युरेशन मॅनेजमेंट, ऑल दिस वन. तर ही जी आहे सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये स्टार्टिंगपासनं अप टू कम्प्लिशन तुम्हाला ही अम्ब्रेला ऍक्टिव्हिटी फॉलो करायला पाहिजे. सेकंड क्वेश्चन, द रिलेशनशिप ऑफ डेटा एलिमेंट्स इन अ मॉड्यूल इज कॉल्ड कपलिंग, मॉड्युलॅरिटी, कोहेशन अँड ग्रॅन्युलॅरिटी. तर स्टुडंट्स, इथं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्टडी करणारे बरेचसे स्टुडंट्सला कपलिंग कोहेशन व्हॉट इज द डिफरंट आहे ही फार त्यांना कन्फ्युजन असतं. तर चला आपण ही कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर फर्स्ट ह्याचा आन्सर आपण चेक करू सी. तर ही फिगर तुम्ही बघा, इथं तुम्हाला डेफिनेशन दिलं आहे. कोहेशन रिप्रेझेंट्स दी रिलेशनशिप विथइन दी मॉड्यूल. ह्या कॉन्सेप्टवर नक्की तुम्हाला एक दोन MCQ क्वेश्चन्स येणारच. तर इथं आपल्याला कोणतं पॉईंट लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे, कोहेशन म्हणलं की इनसाईड दी मॉड्यूल, कपलिंग रिप्रेझेंट दी रिलेशनशिप बिटवीन दी मॉड्यूल्स. ओके, नाव ही फिगर ऑब्झर्व करा. ही फिगर तुमच्या माइंडमध्ये तुम्ही बसवून घ्या जेणेकरून कोहेशन अँड कपलिंगचा कॉन्सेप्ट ॲब्सल्युटली क्लिअर होता. तर मॉड्यूल म्हणजे तुमच्याकडे एक फंक्शन आहे ए आणि दुसरं फंक्शन आहे बी. ए आणि बीच्या मध्ये जे इंटरॅक्शन होतं विथइन दी मॉड्यूल त्याला वी कॉल इट ॲज दी कोहेशन. अँड कपलिंग मीन्स आता इथं रिलेशनशिप बिटवीन ए अँड सी एक बाहेरच्या मॉड्यूलसोबत, दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज कपलिंग. तर इथं आपल्याला वर्ड काय लक्षात ठेवून घ्यायचं आहे, कोहेशन म्हणजे विथइन दी मॉड्यूल, कपलिंग म्हणजे आउटसाइड दी मॉड्यूल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द टेस्टिंग ऑफ सॉफ्टवेअर विथ ॲक्च्युअल डेटा अँड इन ॲक्च्युअल एन्व्हायरमेंट इज कॉल्ड. चार ऑप्शन्स आहेत, अल्फा, बीटा, रिक्रेशन अँड नन. ह्याचा करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज बीटा टेस्टिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अल्फा टेस्टिंग अँड बीटा टेस्टिंग ॲक्सेप्टन्स टेस्टिंगच्या अंडरमध्ये येते, तुमच्या टेस्टिंग चॅप्टरमध्ये आहे. मग एकदा आपण सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर त्या सॉफ्टवेअरचं जे टेस्टिंग आहे, इज दिस पॉईंट क्लिअर. तर टू मेथड्स ऑफ ॲक्सेप्टन्स टेस्टिंग, अल्फा अँड बीटा. नाव बीटामध्ये काय होते बघा, बीटा टेस्टिंग इज परफॉर्म्ड बाय द रियल युजर्स ऑफ द सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन इन द रियल एन्व्हायरमेंट. म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर तयार करतात, कस्टमरच्या ऑफिसपाशी जातात, त्यांच्या ऑफिसमध्ये ती सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात आणि त्यांनाच सांगतात की बाबा ही सॉफ्टवेअर तुम्ही टेस्ट करा, आम्ही लांब राहून ऑब्झर्व करतो तुम्ही कसं करायलात काय नाही, आणि काही एरर्स आले तर आम्हाला सांगा. अल्फा टेस्टिंग मग काय, तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करतात आणि तुमच्याच ऑफिसमध्ये तुम्ही त्या सॉफ्टवेअरचा टेस्टिंग करतात, त्याला आपण अल्फा टेस्टिंग म्हणतो. तर ही पण MCQ क्वेश्चन आहे, अल्फा टेस्टिंग अँड बीटा टेस्टिंग. एवढंच लक्षात ठेवून घ्या, बीटा म्हणजे बाहेर, मराठीशी मी तुम्हाला रिलेट करून सांगायलो. बाहेर म्हणजे कुठं, ज्यांच्यासाठी आपण सॉफ्टवेअर डेव्हलप केलं त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन
आपण टेस्टिंग करतो त्याला बीटा म्हणतो आणि अल्फा म्हणजे स्वतःच्या घरी मी सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आणि मीट्स टेस्टिंग करतो. इट इज पॉईंट क्लिअर. कन्फ्युजन व्हायचं नाही, खास करून कोहेशन कपलिंग अल्फा बीटा सिंपल कॉन्सेप्ट्स आहेत, राईट, लक्षात ठेवून घ्या. फोर्थ क्वेश्चन, सॉफ्टवेअर टेस्टिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग दॅट एरर्स आर नॉट प्रेझेंट. Second, the process of establishing confidence that a program does what it is supposed to do, and the process of executing a program to show that it is working as per specification, and the process of executing a program with the intent of finding errors. Testing cha definition ahe saga. It is point clear. Hechatla correct answer is, let us see, D. Manje apan testing karelo manje एरर्स आपल्याला फाइंड आउट करायचं. एक इंटेंट, आपलं इंटेन्शन काय आहे की त्या प्रोग्राममध्ये मी काहीतरी एक एरर काढणार, मग त्याला आपण सक्सेसफुल टेस्टिंग आपण म्हणतो. ओके, देन फिफ्थ पॉईंट, द डॅश मॉडल इज प्रिफर्ड फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वेन द रिक्वायरमेंट्स आर नॉट क्लिअर. इथं चार मॉडल्स दिलेले आहेत. RAD म्हणजे रॅपिड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, रॅशनल युनिफाईड मॉडल अँड एव्होल्युशनरी मॉडल अँड द वॉटरफॉल मॉडल. द करेक्ट आन्सर इज सी. जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट्स क्लिअर नाहीत तर कोणतं मॉडल आपल्याला यूज करायला पाहिजे? एव्होल्युशनरी मॉडल. नाव ह्याचं एक्सप्लेनेशन काय दिलं? द एव्होल्युशनरी मॉडल इज यूज वेन द युजर्स नीड ए टू स्टार्ट युझिंग द मेनी फीचर्स इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर द कम्प्लीट सॉफ्टवेअर. वॉटरफॉल मॉडलमध्ये काय होतं, सगळं सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर दिलं जातं कस्टमरला, बाबा ही तुझं सॉफ्टवेअर पूर्ण झालं आहे, घे आणि त्याचा वापर कर. पण प्रोटोटाईप आणि स्पायरल ही एव्होल्युशनरी प्रोसेस मॉडलच्या अंडरमध्ये येते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, युजरला नेमकं कोणते फीचर्स पाहिजे, कोणत्या ऑर्डरमध्ये पाहिजे, त्याचं पूर्ण माहिती त्याला नसते. ही दिस पॉईंट क्लिअर. मग आपण काय करतो, थोडे फीचर्स डेव्हलप करून देतो. ही ओके आहेत का? ठीक आहे. मग त्यांनी त्याला यूज करणार आणि नंतर मग त्याला आयडिया थोडं आणखी आल्यानंतर त्यांनी दुसरे सेट ऑफ रिक्वायरमेंट्स देतात. अशा प्रकारच्या प्रोसेस मॉडेलला वी कॉल इट ॲज एव्होल्युशनरी मॉडल. लक्षात ठेवून घ्या, ह्याचंच MCQ क्वेश्चन दुसऱ्या टाईपमध्ये येऊ शकतं आहे. प्रोटोटाईप अँड स्पायरल मॉडल आर एक्झाम्पल्स ऑफ डॅश टाईप्स ऑफ मॉडल्स ऑर डॅश कॅटेगरी एव्होल्युशनरी. एव्होल्युशनरी वर्डचं मीनिंग काय? Slowly, step by step. Next, sixth question. Which of the following is not included in waterfall model? Requirement analysis, risk analysis, design and coding. Waterfall model, the correct answer is B. Waterfall model madhi kai risk analysis hot nahi. Techa fakta simple funda hai. Kai paije sang karun deto. Bas. Techa nantar pudcha vicharach karat nahi. Okay. Now, mitrano. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तुम्ही अटेम्प्ट करणार पेपर, ॲट द सेम टाईम तुम्हाला जर समजा जावा वगैरे तुम्हाला पेंडिंग असेल, बॅकलॉग वगैरे असेल, तर कॉन्सन्ट्रेट ऑन दीज क्वेश्चन्स. आमच्या इन्स्टिट्यूटने प्रत्येक क्वेश्चन सेटमध्ये 25 क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होते त्याच्यामध्ये. ह्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं ही पासवर्ड द्यायचं आहे. लगेच तुम्हाला रिझल्ट कळत आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा PDF पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा, आय विल सेंड यू. Okay, second one. The extent to which a software tolerates the unexpected problems is termed as, the correct answer is robustness. It is point clear. Manje tumhi software vaparta na, jar samja unexpectedly kai jar problem zala, tar tumcha software kasa perform karta hai, tela we call it as robustness. Eighth question. Which of the following is not one of the three software product aspects addressed by Mac calls software quality factors? He tumcha shevatcha chapter madhi aahe Mac calls quality factors. The Mac calls quality factors, its a correct answer is production cost and scheduling. Okay, now adhi hacha ekda figure baghuta apan. He Mac calls factors hai hacha madhi pahila je aahe product revision, product transition and product ऑपरेशन. तर मॅकॉल सायंटिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या सायंटिस्ट, त्यांनी काय केलं, सॉफ्टवेअरचं परफॉर्मन्स ऑब्झर्व करण्यासाठी तीन कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलं, प्रॉडक्ट रिव्हिजन, ट्रान्झिशन अँड ऑपरेशन. इट इज पॉईंट क्लिअर, राईट.
Then the next question. Software engineering is an engineering discipline that is concerned with, right? It's a correct answer. Answer C. All aspects of software production. If the correct answer is correct, then the rest of the answers are wrong. How computer systems work is software engineering. Computers kasa kaam karta. Theories and methods that underline computers and software system. He suddha nahi. Software engineering cha kaam kaya software development karayza. Okay. Hardware kasa kaam karta hai, he kasa kaam karta hai. Tacha patimag cha theory kaya hai. He software engineering shi kai lena dena. All aspects of computer based system development including hardware, software, no. Okay. So the correct answer is all aspects of software production. The prototyping model of software development is a reasonable approach when requirements are well defined. A useful approach when a customer cannot define requirements clearly. The best approach to use for projects with large development teams. Okay. A risky model that rarely produces a meaningful product. It's a correct answer is B. Okay. Cannot define the requirements properly. Atas mi saintlo. Jema tum user cha requirements clear nahit. Is this point clear? Clear naslenantar apan kaya karto. Either tumi prototype model use kara kiwa mag spiral use kara. Har simple concept hai mitrano. Ek chota sa example mi tumhala sangto. Ek chota sa bhar tacha somar apan thodi kheni manlo. Anti radaila. Is this point clear? Mang nemka kasati radaila mala mahit nahi hai. पण मला काय करायचं त्याला गप्प बसवायचं मी एक खेळणी घेतो आणि त्याच्या समोर दाखवतो चिची ही पाहिजे का नाही मग दुसरे खेळणी करतो ही पाहिजे का नाही आता माझ्याकडे एकच सोल्यूशन आहे एक दणका द्यावा आणि त्याला गप्प बसव नाहीतर मी काय करायलो प्रत्येक खेळणी त्याला दाखवायलो ही पाहिजे का ती पाहिजे आणि जर समजा त्याला जे खेळणी पाहिजे ती मिळाले की ती गप्प बसते मग आता सिच्युएशन काय त्या बाळाला काय पाहिजे मला माहित नाही म्हणून मी काय करायलो माझ्याकडे सगळे खेळणी जे आहेत ती मी त्याला दाखवायलो तर प्रोटोटाइप मॉडेल सुद्धा असंच आहे एंड यूजरला नेमकं त्याचे रिक्वायरमेंट्स काय क्लिअरली माहित नाही म्हणून आपण स्लोली स्टेप बाय स्टेप एक एक मॉडेल तयार करून त्याला देईल इज दिस पॉइंट क्लियर नेक्स्ट द मेजर शॉर्टकमिंग ऑफ वॉटरफॉल मॉडेल द डिफिकल्टी इन अकॉमोडेटिंग चेंजेस आफ्टर द रिक्वायरमेंट एनालिसिस The difficulty in accommodating changes after feasibility, system testing and maintenance of the system. Shortcoming. He word manje disadvantage. Uday MCQ madhi tumhala hi word ala. Ta just vichar karu naka shortcoming manje tyacha disadvantage. Waterfall model cha mitrano ekas disadvantage ahe. Ekda requirements dilyanantar ti change hot nahit. Ma hi practical world madhi hi possible nahi. Requirements दिल्यानंतरही तुम्ही फ्लेक्झिबल राहायला पाहिजे इज दिस पॉइंट क्लियर रिक्वायरमेंट्स एकदा तुम्ही दिला आणि जर समजा आपण कस्टमरला सांगतो ह्याच्या पुढे आणखी काहीच देऊ नका तुम्ही रिक्वायरमेंट्स आम्ही करून देऊ शकत नाही तुम्ही एखादा हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्हाला तिथला वेटर सांगताय जे पाहिजे ते एकदाच सांगा पुन्हा आम्ही देत नाही आता जर समजा मला माझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर मला वाटलं मला काहीतरी स्वीट डिश खायचं आहे मग आणि त्यांनी सांगतंय नाही तुम्ही पहिल्यांदा सांगायला पाहिजे आता आम्ही देऊ शकत नाही विल यू फील ओके नॉट ॲट ऑल The same thing applies to this model also. The model strictly sangte. Je kai paije ti pahilyanda sanga. Nantar amchele karun dena hot nahi. Manun ti model thoda fail gele. Tari tela thoda advantages ahetas. Pan hi apan nantar kadhi discuss karun. The correct answer is A. Which of the items listed below is not one of the software engineering layers? Yes. Theory question asal ta nakke 4 markacha prashna astai. With a neat figure explain the different layers of software engineering one of my favorite questions फक्त एक फिगर काढा 4 मार्क्स कुठेच जात नाही नाउ ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जे लेयर्स आहे तर पहिला लेयर इथं बघा कोणता आहे क्वालिटी फोकस दुसरं प्रोसेस तिसरं मेथड्स तिसरं टूल्स इज दिस पॉइंट क्लिअर राईट तर ह्याच्यामध्ये बघा कोणतं नाही इथं कुठं मॅन्युफॅक्चरिंग दिसेल आहे का तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग दिसत नाही इथं इट इज पॉइंट क्लिअर राईट तर ह्या सगळ्या लेयर्स ॲक्च्युअल लेयर्स तीनच आहेत पी एम टी येस ही पॉईंट तुम्ही असं लक्षात ठेवून गेला पाहिजे पी एम टी पुणे म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट इज दिस पॉईंट क्लिअर आणि ह्याचं फाउंडेशन इज द क्वालिटी फोकस नाव ही 4 मार्काचं तर ही
पेपर अटेम्प्ट करताना स्टूडेंट्सला ही लेयर्स ह्याच ऑर्डरमध्ये लक्षात ठेवून गेला पाहिजे. पी एम टी, प्रोसेस मेथड्स अँड टूल्स, मॅन्युफॅक्चरिंग कुठंच येत नाही. क्वेश्चन नंबर 13, सॉफ्टवेअर इज अ प्रोडक्ट दॅट कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड युझिंग द सेम टेक्नॉलॉजीज यूज्ड फॉर अदर इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स. चक्क फॉल्स आहे. इट इज पॉइंटलेस. सॉफ्टवेअर जे आहे ती ह्युमन्स डेव्हलप करतात, दुसरे जे इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत ती मशीन्स डेव्हलप करतात. जर मशीन्स, नो, दिस इज फॉल्स. देन द एक्सटेंट टू विच ए सॉफ्टवेअर परफॉर्म्स इट्स इंटेंडेड फंक्शन्स विदाउट फेल्युअर्स इज कॉल्ड ॲज रिलायबिलिटी. इट इज पॉइंटलेस. म्हणजे मला माहिती आहे माझं सॉफ्टवेअर, मी प्राईम नंबर लिहिण्यासाठी मी प्रोग्राम लिहिलं आहे, 100% प्राईम नंबरच ते दाखवणार. पण नवीन मी प्रोग्रामिंग शिकत असताना मी फॅक्टोरियलचं प्रोग्राम लिहिलं तर मला सम ऑफ टू नंबर्सचं पण आउटपुट येत होतं. इज दिस पॉईंट क्लिअर? जस्ट टेक इट जोकिंगली. ओके, द एक्सटेंट टू विच अ सॉफ्टवेअर परफॉर्म्स इट्स इंटेंडेड फंक्शन. इंटेंडेड फंक्शन म्हणजे ती सॉफ्टवेअर आपण कशासाठी बनवलं आहे ती सगळं काम ती व्यवस्थित पार पाडतं, त्याला आपण वी कॉल इट ॲज रिलायबिलिटी, विश्वास. इट इज पॉईंट क्लिअर? Then the last question, the quick design of software that is visible to end users leads to, yes, his answer is teen model dile tita, iterative, prototype and spiral, as well as waterfall. Okay, that is visible to end users, that is what we call it as the prototype model. Prototype madhe baga hi word far use hota hai. Quick manje fast. Pahilyanda apun communication karto एंड युजरसोबत, ज्याच्यासोबत ज्याच्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट डेव्हलप करायचा. त्याच्यानंतर आपण एक प्लॅन तयार करतो आणि लगेच काय करतो, एक मॉडल, कन्स्ट्रक्शन ऑफ प्रोटोटाईप अँड डिप्लॉयमेंट. प्रोटोटाईप म्हणजे फायनल प्रॉडक्ट नाही, इट इज नॉट अ फायनल प्रॉडक्ट. फक्त एक डमी प्रोटोटाईप, एक डमी ऑब्जेक्ट किंवा एक डमी सॉफ्टवेअर आपण क्रिएट करून युजरला देणार आहे, जेणेकरून त्याला क्लिअर होते की नेमकं त्याला काय पाहिजे. ओके, पुन्हा ही टेस्ट एंड करायच्या आधी सांगायलो मी की जावाचे पण लिंक्स आहेत तिथं, ही टेस्ट तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ स्टुडंट्स, सबस्क्राईब टू दिस चॅनल. आणखी एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे एम सी क्यू टेस्ट आय एम शॉर्टली कमिंग विथ दॅट ऑल्सो. स्टडी वेल, ऑल द बेस्ट. आय विल स्टॉप द टेस्ट नाऊ.